नमस्कार, संघर्ष सुद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील कामकुमारनंद जैन मुनी महाराज यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भट म्हणाले की जिहादी संस्कृतीचा सखोल अभ्यास केला तरच हे शक्य आहे. शहरामधील कन्नड साहित्य भवनामध्ये मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या केल्याचं ते सांगत आहेत. मात्र जैन मुनी अहिंसक असल्याने आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत. या तपासाला वेगळंच वळण लागलं आहे. कोणते जिहादी येतील हे सांगता येत नाही. तत्काळ उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली. नुकताच धर्मांतर कायदा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आलेल्या स्वामीजींच्या सेवकाचा काकती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यू झाला. तसेच स्वामीजी गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी. उपचार घेत असलेल्या स्वामीजींनीही नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गायींचे रक्षण करणाऱ्या स्वामीजींचा अपघात झाला तरी त्यांची भरपाई करण्याचा सरकारचा हेतू नसून समाजातील इतर सदस्यांना न विचारता लाखो रुपये दिले. हिंदूंनी दिलासा देण्यासाठी सरकारवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक हिंदूकडून 11 रुपये जमा करणे आणि मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणे ही आमची जबाबदारी आहे. कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले की चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी मुनींची हत्या निषेधार्ह आहे. अशा घटना कोणत्याही समाजाबाबत घडू नयेत. सरकारने आरोपींची चौकशी करून कठोर कारवाई करावी. तेजाप्रती भीमपीठाचे हरिगुरु महाराज म्हणाले की साधू संतांची हत्या करून जिहादींनी विकृती केल्यास हिंदू धर्म नष्ट होणार नाही. ते म्हणाले, अगर किसी साधू संत की हत्या इतनी क्रूरता से हो रही है तो उसको आज जगना पड़ेगा. उसको अपने घर में बैठकर अगर यह खेल देखना है तो आने वाले दिनों में यह धर्म नहीं बचेगा. ये याद रखिए, आज चिक्कोड़ी के जिन जैन मुनियों का इतनी निर्गुणता से खून हुआ, क्यों? अहिंसा हो परमो धर्म उनका तत्व है. खुद भी जियो, दूसरों को जीने दो, ये उनका तत्व है. इस तत्व से चलने वाली मुनियों का इतनी क्रूर हत्या से उनके शरीर को इतने काट कर हत्या की जाती है, तो इसका एक ही मतलब होता है कि आज हिंदू धर्म पर आने वाले उसके पीछे से कई कड़ी कट रचकर इस चीज को सोच समझ कर किया जा रहा है. ये ध्यान में रखना होगा. आज तक इतिहास गवाह है कि हिंदू साधुओं की हत्या किस लिए की गई है. क्योंकि हिंदू साधु हिंदुत्व को, सनातन धर्म को बचाने के लिए हजारों भक्तों को एकत्रित कर हिंदू क्या है, हिंदू धर्म क्या है, इसकी समझ देते हैं. अगर एक साधु हिंदुत्व से खून करके उनको मिटा दिया जाता है तो हजारों भक्तों के हिंदुत्व का भाग जो उसे समझा जाता है उसे खत्म किया जा सकता है. इसी षड्यंत्र को लेते हुए, ये षड्यंत्र आज नहीं बहुत सालों से चलता आ रहा है, मगर एक बात मैं कहना चाहता हूँ, जिन जिहादियों ने जिस षड्यंत्र को रचते हुए इन भावों को आज तक किया वो करते आ रहे हैं, जिस अनुसार मुनि जी का इतना दुर्गम रूप से कत्ल किया गया, हम सब साधु समाज ये कहने पे तत्पर हैं कि हम मरने से नहीं डरते. हम हिंदुत्व के लिए इस भगवे को जिस दिन धारण कर चुके उस दिन इस शरीर को इस हिंदुत्व के लिए हमने समर्पण कर दिया है. कि सर्व साधु संतांनी मठ सोडून हिंदुत्वाच्या उभारणीसाठी बाहेर पडावे. येणाऱ्या काळामध्ये हिंदूंचं रक्षण करणं आपल्या सर्वांच्या हातात आहे. हिंदू घरात बसले तर हिंदू धर्म टिकणार नाही. त्यांनी जनजागृतीचे आवाहन केले. जैन मुनींची हत्या निंदनीय आहे. आता तरी जागे होऊन हिंदूंचं रक्षण करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. केदारपीठाच्या मुतनाळ शाखेतील शिवानंद शिवाचार्य स्वामीजी, आनंदाकर लिंगनवर, रविराज, सीमा, हनुमन्नावर आदी यावेळी उपस्थित होते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा संघर्ष सुद्धी. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.